मित्रांनो, जर आपल्याला रॅशन कार्ड डाउनलोड करायचं असेल, ओरिजिनल रॅशन कार्ड डाउनलोड करायचं असेल, तर तो आपण कसा करायचा याबाबत आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी फिरदोस शेख, डिजिटल बनो यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, हे बघा, आपल्याला जे आहे रॅशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी डिजी लॉकर या वेबसाईटवरती यायचं आहे. आणि या वेबसाईटवरती तुम्ही पहिले रजिस्ट्रेशन केलेलं नसेल, साइनअप केलेलं नसेल, तर तुम्हाला इथं साइनअप या ऑप्शनवर जाऊन आणि इथं तुमचं फुल नेम टाकायचं आहे. इथं तुमची आधार कार्डवरती जी जन्मतारीख आहे त्यानुसार तुम्हाला हे फिलअप करायचं आहे. तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. तुमचा आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल तो टाकायचा आहे. आणि इथं जे आहे 6 डिजिटचा पिन, हे तुम्हाला लक्षात राहील. या जोगे तुम्हाला 6 डिजिटचा 6 अंकी तुम्हाला पिन इथं लिहायचं आहे आणि तो लक्षात असेल याप्रमाणे तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर ईमेल आय डी तुमची असेल तर तुम्ही लिहू शकता, मॅन्डेटरी नाही आहे, परंतु ईमेल आय डी टाकलेले उत्तम. त्याच्यानंतर इथं आधार क्रमांक टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तर चला, माझ्याकडं ऑलरेडी लॉग इन आय डी आहे, तर मी इथं लॉग इन होतो, साइन इनवरती मी क्लिक करतो. त्याच्यानंतर इथं माझा आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपण जो 6 डिजिटचा पिन जनरेट केलेला तो पिन टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर साइन इनवरती क्लिक करायचं आहे. आता आपल्या मोबाईलवरती एक ओटीपी आला असेल तर तो ओटीपी जो आहे तो आपल्याला इथं प्रोव्हाइड करायचा आहे आणि त्याच्यानंतर सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. तर चला, माझ्या मोबाईलवरती ओटीपी आलेला आहे, तर तो मी इथं एंटर ओटीपी या सेक्शनमध्ये टाकतोय. सबमिट वरती क्लिक करूया. तर हे पहा, मी डिजी लॉकर मध्ये लॉग इन झालेलो आहे आणि यापूर्वी मला मी काही डॉक्युमेंट्स डाउनलोड केलेले मी या डिजी लॉकर मधनं प्राप्त केलेले. तर हे बघा, युअर इश्यू डॉक्युमेंट्स इथं आपल्याला पाहायला भेटतात. मी 5 डॉक्युमेंट केलेलेत, मला 5 डॉक्युमेंट इथं दिसतंय. तर आता आपल्याला रॅशन कार्ड डाउनलोड करायचंय, तर त्याच्यासाठी आपल्याला इथं सर्च डॉक्युमेंट मधनं जाऊन किंवा इथं व्ह्यू ऑल जो डॉक्युमेंट यू माइट नीडेड, तर इथं व्ह्यू ऑल करून पण तुम्ही करू शकता. तर चला, मी सर्च डॉक्युमेंट ऑप्शन वरती क्लिक करतोय. तर आपला रॅशन कार्डचा जो संबंधित म्हणजे हे स्टेट गव्हर्नमेंटच्या थ्रू हा डिपार्टमेंट असतो, तर त्याच्यामुळं आपल्याला स्टेट गव्हर्नमेंटमध्ये व्ह्यू ऑल वरती क्लिक करायचंय. तर इथं बघा, सगळे राज्य जे आहेत ते आपल्याला इथं दिसत आहेत. त्याच्यापैकी आपण महाराष्ट्राला इथं सिलेक्ट करूया आणि इथं आपल्याला रॅशन कार्ड जो आहे तो इथं बघायचा. तर आपण चला स्क्रोल डाऊन करून रॅशन कार्ड कुठं आहे ते शोधूया आणि त्याच्यावरती क्लिक करूया. तर आपल्याला स्क्रोल डाऊन करून आणि रॅशन कार्ड आपल्याला शोधायचंय. तर मी इथं स्क्रोल डाऊन करून रॅशन कार्ड शोधतोय. तर हे बघा, हा रॅशन कार्ड जे आहे ते त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथं तुम्हाला मेल जो तुमचा म्हणजे आधारच्यामुळं जो हा तुमचा ॲटो येईल, बाकीची उर्वरित माहिती, आता जसं फादर्स नेम टाकायचं, हेड ऑफ द फॅमिलीचं नाव, रॅशन कार्डचं हेड ऑफ द फॅमिली कोण आहे त्याचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं बर्थ इयर इथं टाकायचं आहे. इथं तुमच्या आधार कार्डाचे शेवटचे 4 अक्षरं टाकायची आहेत आणि त्याच्यानंतर इथं तुमचा रॅशन कार्डचा नंबर तुम्हाला टाकायचा आहे. तुम्हाला जर रॅशन कार्डचा 12 डिजिटचा आरसी नंबर माहीत नसेल तर ते कसं पाहायचं ते आपण पुढं पाहूया. तर सध्या माझा रॅशन कार्डचा नंबर माहीत आहे, तर मी हे सगळी जी फील्ड आहे ते भरल्यानंतर, चला इथं सगळी फील्ड जी आहे ती भरून आणि गेट डॉक्युमेंट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर हे सगळी फील्ड भरली, गेट डॉक्युमेंट. आता इथं डिस्ट्रिक्ट विचारतोय, तर आपला रॅशन कार्ड कोणत्या जिल्ह्याचा आहे, तर तो जिल्हा तो इथं सिलेक्ट करायचा आहे. चला, इथं मी जो माझा जिल्हा आहे तो ड्रॉप डाऊन मधनं पाहतोय. ओके, आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स वरती क्लिक करूया. आता युअर रिक्वेस्ट हॅज बीन सबमिटेड, प्लीज वेट. आता आपण रिक्वेस्ट सबमिट केलेली आहे, आपल्याला काही प्रतीक्षा करावी लागणार आहे, कारण आता इश्यूअर जो आहे आपला रॅशनिंग जो डिपार्टमेंट आहे तिथं सबमिट झालेलं आहे. आता ते बघा, रिक्वेस्ट इज पेंडिंग.
आता पेंडिंग, हा हे बघा डॉक्युमेंट फेच सक्सेसफुली, तर डॉक्युमेंट फेच सक्सेसफुली इथं पहा, इथं राशन कार्डचा जो आहे तो इथं आपल्याला लिंक भेटलेली आहे, म्हणजे डाउनलोड झालेला आहे आपल्या डिजी लॉकरमध्ये, राशन कार्ड इथं प्राप्त झालाय. तुम्ही याच्यावरती पण क्लिक करू शकता किंवा इथनं पण तुम्ही डाउनलोड करू शकता. तर चला मी माझा हा जो राशन कार्ड आहे ओरिजिनल डिजिटली साइन राशन कार्ड त्याला डाउनलोड करतोय, आणि हे डाउनलोड केल्यानंतर मी माझ्या कॉम्प्युटरच्या फोल्डरमध्ये कुठं सुरक्षित त्याला सेव्ह करीन. तर हे बघा हा डिजिटली साइन जो आहे तो राशन कार्ड आपण इथं पाहू शकतो. इथं सगळी सिग्नेचर डिजिटल साइन वगैरे आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाचा लोगो वगैरे तिथं वापरण्यात आलेला आहे. तर या प्रकारे इथं डाउनलोडवरती क्लिक करतो आणि मी माझ्या कॉम्प्युटरच्या एका फोल्डरमध्ये त्याला सेव्ह करतो. तर चला इथं सेव्ह केल्यानंतर त्याला रिनेम करतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जो राशन कार्ड जो आहे तो ओरिजिनली डाउनलोड करू शकतो. ही वन नेशन वन राशन कार्डच्या अंतर्गत ही जी सुविधा आहे. तर चला हे सेव्ह केल्यानंतर आपण हे ओपन करूया. तर राशन कार्ड डिटेल म्हणून सेव्ह केलेला त्याला ओपन करू. हे बघा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र शासन, हे आपल्याला इथं महाराष्ट्र शासनाचा लोगो दिसतोय. तर याप्रमाणे आपला हेड ऑफ द फॅमिली, आपला ॲड्रेस, त्याच्यानंतर आपला फूड ग्रेन शॉपचा जो ॲड्रेस आहे त्याचा नंबर, हे सगळ्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला भेटतात. आपल्या राशन कार्डवरती किती मेंबर्स आहेत ते दिसतील आपल्याला, त्यांचा लिंग आणि वय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला भेटतात. आता हे डाउनलोड करताना आपल्याला समजा आपल्याकडं RC नंबर नाही आहे, तर अशा वेळेस आपण RC नंबर कसं मिळवायचं, तर ते आता आपण इथं पुढं पाहूया. तर हे या प्रकारे आता हे आपल्याला RC नंबर घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्याच्यासाठी वन नेशन वन राशन कार्डच्या अंतर्गत मेरा राशन हा जो ॲप आहे त्याचा इंटरफेस याप्रमाणे, तुमच्या मोबाईलमध्ये जर तो ॲप डाउनलोड केला नसेल तर तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरनं हे डाउनलोड करू शकता मेरा राशन कार्ड. तर हे ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे, आणि हे केल्यानंतर मग तुम्हाला इथं आधार सीडिंगचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचंय. आता इथं बघा राशन कार्ड वरनं पण तुम्ही इथं सर्च करू शकता आणि आधार कार्ड वरनं. आता आपल्याकडला राशन कार्डचा नंबर माहीत नाहीये, तर त्याच्यामुळे आपण इथं आधार कार्डाला टिक करायचंय आणि चला मी आधार कार्डाला सिलेक्ट करतो. आता इथं आधार नंबर टाकायचंय. इथं एक गोष्ट लक्षात असू द्या, तुमच्या राशन कार्डला जर आधार कार्ड लिंक असेल तरच तो तुम्हाला इथं फेच होईल. तर कधी कधी काय होतो, तुमच्या फॅमिलीमध्ये 4-5 मेंबर असतील, तर सगळेच मेंबरचा आधार सीडिंग झालेला नसतो. मग अशा वेळेस तुम्हाला जर एका आधारवरनं जर होत नसेल तर मग तुम्हाला दुसऱ्या मेंबरचा आधार ट्राय करावा लागेल, आणि कोणाचं ना कोणता मेंबरचा तुम्हाला आधार कार्ड तिथं सीड असेल आणि त्याच्यामुळे तो तुम्ही इथं म्हणजे हे राशन कार्ड नंबर मिळवू शकता. चला मी माझा जो स्वतःचा आधार कार्ड आहे तर तो स्वतःचा आधार नंबर इथं टाकतोय. त्याच्यानंतर सबमिट वरती आपल्याला क्लिक करायचं. तर या प्रकारे हे बघा आता हे आपला जो होम स्टेट इथं पाहायला भेटतंय, इथं राशन कार्डाचा नंबर आहे तो आपल्याला इथं पाहायला भेटतो. आणि हा राशन कार्डचा नंबर आपण ज्यावेळेस डिजी लॉकरमध्ये आपल्याला राशन कार्डाचा नंबर विचारला जातो तर तो हा नंबर आपल्याला तिथं टाकून तो डाउनलोड करायचा असतो. आता इथं आपल्या फॅमिलीचे सगळे मेंबर आपल्याला इथं पाहायला भेटतील. इथं तुमचा आधार कार्ड सीड झालेला आहे की नाही त्याची इथं इन्फॉर्मेशन असते. तर मित्रांनो या प्रकारे आपण RC नंबर म्हणजे राशन कार्ड नंबर पण म्हणजे कार्ड शोधू शकतो. आणि हा नंबर भेटल्यानंतर आपण जो राशन कार्ड ओरिजिनल राशन कार्ड तो डिजी लॉकरच्या माध्यमातून ते प्राप्त करू शकतो. मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.